कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर 4 FIR दाखल करण्यात आलेत. पहिला FIR हा फ्री काश्मीरचा नारा देणाऱ्या महक मिर्झा प्रभूच्या विरोधात दाखल करण्यात आलाय, तर दुसरा गुन्हा आंदोलनाचं आयोजन करणाऱ्या लोकांच्या विरोधात दाखल करण्यात आलाय, तर तिसरा गुन्हा हा गेटवे आणि हुतात्मा चौकात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा हालचाली करणाऱ्या लोकांविरोधात दाखल करण्यात आलाय, ज्यामध्ये उमर खालिद याचं नाव सुद्धा आहे. आणि चौथा FIR हा AVP च्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलाय, ज्यांनी विना परवानगी हे आंदोलन काल केलं होतं. राजधानी दिल्लीमध्ये JNU या विद्यापीठामध्ये हल्लेखोरांनी घुसून वसतिगृहावर, विद्यार्थिनींवर, त्याचबरोबर प्राध्यापकांवर जो हल्ला केला होता त्याच्याच निषेधार्थ काल मुंबईमध्ये काही विद्यार्थ्यांनी गेटवे परिसरामध्ये आंदोलन छेडलं आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बरीच बाचाबाची झाली. तर काही वेळानंतर हे आंदोलन मुंबईतीलच आझाद मैदानात देखील स्थलांतरित करण्यात आलं. मात्र त्याच वेळेस विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, या पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांवर FIR दाखल करण्यात आली आहे.